मासिक पाळी म्हणजेच पीरियड्स दरम्यान तुम्हाला बायकोची काळजी घेता येत नाहीये, तर या टिप्स फॉलो करा. 1. तुम्ही स्वतः मेडिकलमध्ये जाऊन तिच्यासाठी सॅनिटरी पॅड घेऊन या. 2. या काळात तुमच्या बायकोची मूड स्विंग होणे स्वाभाविक आहे, त्यामुळे ती चिडली तरी तुम्हीसुद्धा तिच्यावर चिडू नका. 3. तिच्या भावना आणि मूड स्विंग्सबद्दल समजून घ्या आणि सहानुभूती बाळगा. 4. तिला भावनिक आधार द्या आणि तिचं काय म्हणणं आहे हे नीट ऐका. 5. तिच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी घरातील कामे स्वतः करा. 6. तिला उबदार पेये जसं की सूप आणि आरामदायी पदार्थ द्या. 7. तिला हायड्रेटेड ठेवा आणि तिला भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करा. 8. वेदना कमी करण्याचे पर्याय उपलब्ध ठेवा, जसे की हीटिंग पॅड किंवा पेनकिलर. 9. तिला पसंत असलेल्या स्त्री स्वच्छता उत्पादन तयार ठेवा. 10. आवश्यक असल्यास तिला आराम करण्यासाठी एक आरामदायक आणि खाजगी जागा तयार करा. 11. जर तिला इच्छा असेल तर तिच्या एकट्या वेळेच्या गरजेचा आदर करा. 12. या काळात धीर धरा आणि अनावश्यक वाद टाळा. 13. प्रेम आणि काळजीच्या लहान हावभावांनी तिला आश्चर्यचकित करा. 14. तिच्यासाठी कामासाठी किंवा किराणामालाची खरेदी करण्यासाठी तयार राहा. 15. तिचे अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी स्वतःला मासिक पाळीबद्दल शिक्षित जरूर करा. 16. तिच्या शारीरिक मर्यादांकडे लक्ष द्या आणि तिच्यावर शारीरिक हालचालींवर दबाव टाकणे टाळा. 17. पेटके आणि तणाव कमी करण्यात मदत करण्यासाठी सौम्य मालिश करा. 18. अस्वस्थता कमी करण्यासाठी हलके व्यायाम किंवा योगास प्रोत्साहित करा. 19. बाथरूममध्ये तिला आवश्यक असलेल्या वस्तूंचा साठा ठेवा. 20. कोणत्याही अस्वस्थतेपासून लक्ष विचलित करण्यासाठी कमी महत्त्वाच्या आनंददायक क्रियाकलापांची एकत्रितपणे योजना करा. 21. तिचे आवडते जेवण बनवण्यासाठी ऑफर द्या किंवा ती स्वयंपाक करत नसेल तर टेकआउट ऑर्डर करा. 22. आराम करण्यासाठी एकत्र चित्रपट किंवा टीव्ही शो पहा. 23. तिच्या विशिष्ट तृष्णेचे जाणीव ठेवा आणि स्नॅक्स तयार ठेवा. 24. तिच्या वासांबद्दलची संवेदनशीलता लक्षात ठेवा आणि तीव्र सुगंध टाळा. 26. आवश्यक असल्यास तिला वैद्यकीय भेटीसाठी सोबत घेण्याची ऑफर द्या. 27. जर तिला अनियमित भावना किंवा हॉर्मोनल बदलांचा अनुभव येत असेल तर तिला पाठिंबा जरूर द्या. 28. तिचा ताण कमी करण्यासाठी कोणतेही आवश्यक काम किंवा जबाबदारी घेण्याची ऑफर द्या. 29. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तिच्या सीमा आणि इच्छांचा आदर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा, आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.